फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वधा. राशि भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 12 मे 2022 वार गुरुवार, वैशाख शुद्ध एकादशी. आज एकादशीचं नाव मोहिनी एकादशी असं आहे. आज वार गुरुवार आणि एकादशी म्हणजे पांडुरंगाची आणि दत्त महाराजांची उपासना करण्याचा उत्तम असा दिवस. आजचा श्लोक, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरअहंकारः समदुःख सुख क्षमी. भगवंतांनी अर्जुनाला ज्या वेळेला कसं असावं आणि जीवनामध्ये सफल होण्याकरता परमात्म्याचं अधिष्ठान कसं सिद्ध करावं याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यामधल्याच उत्तम भक्ताची लक्षणं याच्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, त्यातला हा श्लोक. अद्वेष्टा, कोणाचाही द्वेष न करणारा. सर्व भूतानां मैत्र, सगळ्यांप्रती मैत्रीची भावना. प्रत्येकाबद्दल मनामध्ये आदर, निष्ठा आणि समजून घेण्याची वृत्ती. निर्ममो निरअहंकार, सगळ्यात मोठा शत्रू अहंकार. या अहंकारानं आपल्या सगळ्यांचा नाश होतो. शरीरामध्ये असलेल्या सकल रिपूंपेक्षा अहंकार हा अधिक वाईट असतो. आणि तो एकदा मीपणाचा वारा लागला की मनुष्य नाशाकडे जातो. आणि समदुःख सुख, दुःख झाल्यानंतर वाईट वाटणं साहजिक आहे, सुख वाटल्यानंतर आनंद होणं हेही तितकंच योग्य आहे. परंतु भगवंत सांगतात की दुःखानं अधिक व्यथित न होता, सुखानं अधिक आनंदित न होता जो दोन्ही ठिकाणी समभाव ठेवतो. कारण दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख हा नियतीचा मार्ग आहे. ही नियतीची एक आपल्या जीवनामध्ये असलेली अशा प्रकारची कामगिरी आहे. आणि म्हणून जो अशा प्रकारे सुख आणि दुःखामध्ये समभाव ठेवतो तो कोणाचाही द्वेष करत नाही, मैत्री सगळ्यांशी ठेवतो आणि अहंकाराची भावना त्याच्या मनामध्ये नसते. असा जो कोणी आहे तो माझ्या चरणाजवळ जेव्हा येतो तेव्हा तो सर्वार्थानं समृद्ध होतो, सिद्ध होतो. असा भक्त मला निश्चितच आवडतो असं भगवंत अर्जुनाला सांगतायत, पर्यायानं आपल्याला सांगतायत. आज वार गुरुवार, एकादशीचा दिवस आणि असा सुसंयोग असलेल्या दिवशी आपल्या राशीचक्रामध्ये काय आहे ते बघूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. आजचा दिवस हा समतोल स्वरूपाचा, आनंद आणि दुःख या दोन्हीचा अनुभव आजच्या दिवशी येणार आहे. आज आपल्या राशीपैकी जे कोणी किराणा माल व्यवसायी आहेत, तसंच जे कोणी पोलीस क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना
आजचा दिवस उत्तम आहे राशीकरता. शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 4. आज आपण नमो भगवते दत्तात्रेयाय हा मंत्र 12 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. वृषभ रास, आजचा दिवस भरभराटीचा, आनंदाचा. आजच्या दिवशी आपल्या एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा पूर्ण होईल. आपल्या राशीपैकी जे गायन क्षेत्रामध्ये आहेत, तसंच जे निवृत्त कर्मचारी आहेत, अशांकरता आनंदमय असा कालखंड आहे. शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 4. आज आपण भगवद्गीतेचा 12वा अध्याय वाचावा, आनंद प्राप्त होईल. मिथुन रास, आजचा दिवस हा समतोल स्वरूपाचा, परंतु उत्तरार्धामध्ये थोडासा काळजीकडे झुकणारा. आपल्या संयमी स्वभावानं आपण त्याच्यावर मात कराल यात शंका नाही. आपल्या राशीपैकी जे कोणी क्रीडापटू आहेत किंवा उत्तम असे स्विमर आहेत, त्यांच्याकरता काहीतरी चांगली बातमी प्राप्त होईल, त्याचा आपण अनुभव घ्या. शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 3 आहे. आज आपण या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. कर्करास, आजचा दिवस भरभराटीचा आहे. थोडासा एखाद्या कामामध्ये विलंब लागल्यामुळे उत्तरार्धामध्ये आपल्याला थोडी चिंता वाटेल, पण यातनं योग्य मार्ग निघेल आणि आपलंच कल्याण होणार आहे. आपल्यापैकी जे कोणी कायदेतज्ज्ञ आहेत किंवा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आहेत, त्यांच्याकरता आवक चांगली राहील, आनंद प्राप्त होईल. शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक 6. आज आपण श्री गजानन जय गजानन हा मंत्र 32 वेळा म्हणा, सुखप्राप्ती होईल. सिंहरास, आजचा दिवस छप्पर फाडके आनंद देणारा आहे. जमीन खरेदीचा एखादा व्यवहार अडकला असेल तर तो आज पूर्ण होईल. आपल्या राशीपैकी जे कोणी विमा क्षेत्रामध्ये आहेत किंवा साहित्यिक आहेत, त्यांच्याकरता आजचा दिवस काहीतरी वेगळी अनुभूती देणारा असणार आहे. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 8. नमो भगवते पांडुरंगाय हा मंत्र 15 वेळा म्हणा, सुखप्राप्ती होईल. कन्यारास, कन्या राशीकरता आजचा दिवस हा समतोल स्वरूपाचा आहे. एखाद्या अनावश्यक जबाबदारीनं थोडंसं बावचळल्यासारखं किंवा भांबावल्यासारखं होईल, परंतु योग्य निर्णय ज्येष्ठ आपल्याला सांगतील त्या पद्धतीनं मार्गदर्शनानं योग्य पाऊल उचला. आपल्या राशीपैकी जे कोणी शिक्षकी पेशामध्ये आहेत किंवा शेतकरी बांधव आहेत, त्यांना ग्रहमान उत्तम आहे. शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 9. आज आपण या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः हा मंत्र 23 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. तुळरास, आज तुळ राशीकरता दिवस भरभराटीचा आहे, आनंदाचा आहे आणि सुखाचा आहे. एखादं अडलेलं काम आपण अनेक दिवस लांबणीवर टाकत होतो, पण ते आज पूर्ण होईल, आनंद वाटेल. आपल्यापैकी जे कोणी वेटलिफ्टर आहेत किंवा क्रीडापटू आहेत, त्यांना काहीतरी चांगला पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता आहे. शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक 2. आज आपण
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सतदन नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या। वृश्चिक रास, वृश्चिक राशी करता आजचा दिवस सुखमय आणि आनंदमय आहे। आज आपल्या राशी करता वाहन खरेदीचा उत्तम योग आहे। आपल्या राशीपैकी जे कोणी कवी कवयित्री आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या नावाला काहीतरी आयाम देऊ इच्छितात त्यांच्याकरता दिवस उत्तम आहे, अनुभव घ्या। शुभ रंग तांबडा, शुभ अंक 2। आज आपण नमो गजानन श्री गजानन हा मंत्र 10 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल। धनुरास, धनुराशी करता छप्पर फाडके आनंद देणारा आजचा दिवस आहे। आजच्या दिवशी आपण ज्या ज्या मनातल्या इच्छा कराल त्या पूर्ण होतील। आपल्यापैकी जे कोणी मत्स्य विक्रेते आहेत किंवा घरामधल्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्याकरता आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे। राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 8। आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 55 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या। मकर रास, मकर राशीकरता आजचा दिवस अतिशय सुखाचा आहे आणि एका वेगळ्या अनुभवाचा आहे। आपल्या राशीपैकी जे कोणी कायदेतज्ञ आहेत किंवा केमिकल कंपनीत कामाला आहेत त्यांच्याकरता सुखाची बरसात करणारा आजचा दिवस आहे। आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 9। आज आपण गुरुचरित्र ग्रंथातला 7वा अध्याय वाचावा, आनंदाची प्राप्ती होईल। कुंभरास, कुंभ राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे, थोडा दगदगीचा आहे। आपल्या घरगुती एखाद्या समारंभाकरता आपल्याला दगदग करावी लागेल। राशीकरता शुभ रंग तपकिरी आणि शुभ अंक 2। आज आपण नमो भगवते पांडुरंगाय हरिहराय नमो नमः हा मंत्र 25 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या। मीनरास, मीन राशीकरता आजचा दिवस हा सुखमय चैतन्यमय आणि आनंदमय आहे। आज आपल्यापैकी जे कोणी जमीन खरेदीची इच्छा करतील त्यांच्याकरता योग्य पावलं पडणार आहेत। आपल्या राशीपैकी जे कोणी क्रीडापटू आहेत किंवा अभियंते म्हणजे इंजिनियर आहेत त्यांच्याकरता उत्तम ग्रहमान आहे, त्याचा आपण अनुभव घ्या। आज राशीकरता शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक 6 आहे। नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 14 वेळा म्हणा, सुखप्राप्ती होईल, अनुभव घ्या। पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज वार गुरुवार आणि एकादशी, आज आपण मोहिनी एकादशीची व्रत कथा काय आहे ते समजून घेऊया। मोहिनी एकादशीबद्दलच्या 2 कथा आहेत, त्या दोन्ही कथा आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। भद्रावती नावाच्या नगरीमध्ये धनपाल नावाचा एक अतिश्रीमंत धनाढ्य असा सावकार राहत होता। श्रीमंत होता परंतु तो दानधर्मी होता, सदाचारी होता, अत्यंत उत्तम असा गुणग्राहक होता, लोकसंग्रहक होता आणि त्यामुळे यानं आपल्याकडे असलेली संपत्ती खऱ्या अर्थानं त्या संपत्तीचा विनियोग केला होता। म्हणजे काय केलं होतं, गावामध्ये जे रस्ते होते या रस्त्याच्या कडेला उत्तम अशा प्रकारची फळं देणारी झाडं लावलेली होती।
वृक्ष संवर्धन केल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पथिकांना, पांथिकांना आणि प्रवाशांना तिथे बसण्याची सोय होती. झाडावरती असलेली फळं खायला मिळत होती. प्रत्येक 10 झाडांमागे त्यानं एक पाणपोई तयार केली होती आणि तिथे त्यांना फळं खाऊन उत्तम पाणी पिता येत होतं, विश्रांती घेता येत होती. यानं वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये धर्मशाळा सुद्धा त्या भद्रावती नगरीमध्ये निर्माण केल्या. त्यामुळे भद्रावती नगरीमध्ये येणारा पांथस्थ हा सुखानं समाधानानं तिथे राहू शकत होता, आपली शिदोरी भक्षण करून तिथे विश्रांती घेत होता. हे सगळं या धनपाल सावकारानं केलं होतं आणि उत्तम अशा प्रकारचा त्याचा संसार सुरू होता. त्याला 5 पुत्र होते. 5वा पुत्र हा वाईट सवयींचा होता. त्याचं नाव धृष्ट बुद्धी असं होतं. भोगविलासामध्ये परस्त्रीकडे जाणं, मदिरा मांस भक्षण करणं, कोणतंही व्रत न करणं, देवादिकाची पूजा न करणं, या गोष्टींनी अतिशय गांजलेला होता. धनपालानं विचार केला की आपण असं हे अपत्य आपल्या घरामध्ये ठेवणं हे योग्य नाही, म्हणून त्याला हाकलून दिलं. परागंदा झाला, त्याच्याकडे आता पैसा उरला नाही, त्यामुळे तो येणाऱ्या जाणाऱ्यांकडे ओरबाडून अन्न सेवन करायचा, त्यांच्याकडले काही दागिने ते घ्यायचा, चोरी करायचा. हळूहळू तो दरोडेखोर बनला. अत्यंत वाईट अशा स्थितीमध्ये असताना त्याला राजानं तुरुंगात टाकलं. त्याच्यावरती अनेक प्रकारे संस्कार करायचा प्रयत्न केला, परंतु तो काही सुधारणा होत नव्हती, म्हणून राजानं त्याला हाकलून दिला आणि गावामध्ये भद्रावती नगरीमध्ये येण्याची बंदी घातली. हा व्याकुळ झाला आणि गावाबाहेर तो तडक वनामध्ये गेला. वनामध्ये फिरतोय त्याची त्याला जाणीव साधारणता होतीये की आपण असं काहीतरी चुकतोय, पण काय करावं त्याला समजेना. तो भूक तहान यानं गांजून गेला होता आणि तो फिरता फिरता कौंडिन्य नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये आला. त्या आश्रमामध्ये या कौंडिन्य ऋषींनी त्याला निवारा दिला, अन्न पाणी भक्षण केलं, तिथेच तो लकटला. तिथे निद्रा घेतोय आणि निद्रेतून जागा झाल्यावर बाजूला ऋषी बसलेले आहेत. त्यानं बघितलं, त्याच्या नेत्रातून घळाघळा अश्रू वाहत आहेत. त्याला कळेना आपण काय केलंय, आपण आपल्या जीवनाचं जे काही इति कर्तव्य ते सगळं विसरलो, आपले वडील इतके श्रीमंत आहेत, श्रेष्ठ आहेत, दानशूर आहेत, त्यांच्याकडे राहायचं सोडून आपण हे काय आरंभलंय. हे सगळं त्यानं ऋषींना सांगितलं आणि ऋषींच्या चरणावरती नतमस्तक झाला. ऋषींनी त्याला विचारलं हे कशामुळे झालं. तो म्हणला हे सगळं माझ्या वाईट सवयींमुळे झालं याची तुला जाणीव आहे ना. हो. आता त्यानं ऋषींना प्रश्न विचारला की या संकटातून मी मुक्त होण्याकरता मला काहीतरी मार्ग सांगावा. ऋषींनी त्याला सांगितलं वैशाख मासामध्ये एकादशी जी येते शुद्ध पक्षामध्ये, तिला मोहिनी एकादशी असं म्हणतात, या एकादशीचं व्रत जर करशील तर भगवान महाविष्णू प्रसन्न होतील आणि तुला वर देतील आणि उत्तम असं पुन्हा तुझं आयुष्य सुरू होईल. यानं त्या ऋषींच्या आश्रमामध्येच राहिला. वैशाख मास प्राप्त झाला, शुद्ध एकादशीला उत्तम असं ते व्रत त्यानं केलं आणि या मोहिनी एकादशीच्या व्रतानं त्याच्या मनातल्या सगळ्या ह्या विकार विचारांना, वाईट विषय सुखांना नाश प्राप्त झाला. तो अत्यंत उत्तम बनला आणि पुन्हा तो नवीन रूपामध्ये राज्यामध्ये आला. राजाकडे तो गेला, राजाना त्यानं आपली क्षमा मागितली, राजन जे मी केलं त्याच्याबद्दलचा पश्चाताप झालेला आहे, आता मी पुन्हा या नगरामध्ये आलो.
राजाने त्यांना आपला प्रधान म्हणून नेमला आणि हा दुष्ट बुद्धी संपूर्ण त्याची बुद्धी वाईट नष्ट झाली आणि योग्य मार्गाकडे आला त्या मोहिनी एकादशीच्या पवित्र अशा व्रतामुळे। या मोहिनी एकादशीची आणखीन एक सुंदर कथा आहे। देव आणि दानवांच्या युद्धामध्ये अमृत कलश हा देवांना मिळाला, परंतु दानवांनी त्यांच्याशी भांडण केलं आणि तो कलश पळवला। आता अमृत कलश जर का राक्षसांना मिळाला तर ते अमर होतील आणि तिन्ही लोकांमध्ये हाकार माजेल, ही भीती महाविष्णूंना प्राप्त झाली। यावर महाविष्णूंची सगळ्या देवदेवतांनी प्रार्थना केली, याच्यावर आपणच काहीतरी उपाय करा। महाविष्णूंनी सांगितलं काळजी करू नका, आणि म्हणून मोहिनी या सुंदर स्त्रीचं रूप महाविष्णूंनी घेतलं। दैत्यांकडे ती गेली, सगळे दैत्य तिला बघून गर्भगळीत झाले आणि तिला विचारलं तू आमची दासी हो पाहिजे ते तुला आम्ही देतो। ती म्हणाली मी तुमची दासी व्हायला तयार आहे, पण मला तो अमृताचा कलश द्या। ते म्हणाले की तुझ्या सौंदर्यापुढे अमृताचा कलश आम्हाला फिका आहे, आणि तो अमृताचा कलश महाविष्णूंच्या हातात म्हणजे त्या मोहिनीच्या हातात त्याने आणून दिला। महाविष्णूंकडनं तो कलश सगळ्या देवांनी घेतला, अमृत प्राशन केलं आणि देव अमर झाले। तो अमृत कलश ज्या दिवशी देवांच्या हातामध्ये दैत्यांकडून त्या मोहिनी रूपातल्या भगवंतांनी दिला तो दिवस आजचाच होता, वैशाख शुद्ध एकादशी, आणि म्हणून याला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं। जसं दैत्यांना मोहिनी घातली महाविष्णूंनी, तशी आपल्या दुर्गुणांना आपण मोहिनी घालूया, दुर्गुणांचा नाश करूया आणि उत्तम अशा प्रकारच्या त्या अमृत कुंभाप्रमाणे अमृतमय आनंदमय आपलं आयुष्य आपण करूया। असा ह्या आजच्या एकादशीचा व्रताचा महिमा आहे। जो कोणी एकादशीचं व्रत करतो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा मनातल्या पूर्ण होतात, संकटांचा नाश होतो। फक्त मनोभावनेनं श्रद्धा ठेवून हे व्रत करायला पाहिजे आणि निश्चितपणे या व्रताचा फायदा होतोच होतो। काशी भविष्य आजची वास्तू टीप आपण बघूया। आपण अमृत ह्या शब्दाला एक वेगळा अर्थ देत, परंतु प्रत्यक्षात आपण अमृत कोणीच पाहिलं नाही। मग अमृत म्हणजे काय? आपल्या घरामध्ये आपल्याला वाटतं की आपण सगळ्यांनी आनंदी असावं, दुःख असू नये, रोग असू नये, मग याकरता आपण अमृत म्हणजे काय, तर आपली वाणी आपला शब्द आपण जर का दुसऱ्याशी अमृतमय म्हणजे आनंदमय असं बोललो तर त्याच्याकडूनही आपल्याला अमृतमय शब्दच मिळतो। अमृतातेही पैजा जिंके असं आपल्या माऊलींनी म्हटलं, म्हणजे घरामध्ये आपल्याला आनंद प्राप्त व्हायचा असेल तर एकमेकांशी अत्यंत उत्तम अशा विचारांना आपण संवाद करावा, निश्चितपणे घरामध्ये आनंद मिळतो। आजचा वार गुरुवार, यात एकादशी असा पर्वणीचा दिवस आपण अवधूत चिंतन दत्तात्रेयांचा एक श्लोक म्हणून आजच्या भागाची सांगता करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय। धनंजय गद्रे गुरुजी, मी राशी भविष्य कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 13 मे, वार शुक्रवार, वैशाख शुद्ध द्वादशी, प्रदोष म्हणजे शिव उपासनेचा दिवस।